उद्या शुक्रवारी नागपंचमी या राशींना लागणार लॉटरी पुढील नागपंचमी म्हणून साजरी केली जाते साधारणपणे नागपंचमी सण हरियाली तीच्या दोन दिवसानंतर येतो इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नागपंचमी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येते नागपंचमीच्या दिवशी महिला सर्पदेवतेची पूजा करतात आणि सापांना दूध अर्पण करतात या दिवशी महिला आपल्या भावांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी प्रार्थना करतात श्रावण महिन्याची पाचवी तारीख सर्पदेवतेच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते नागपंचमी हा एक महत्वाचा दिवस आहे आणि हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमीला साजरा केला जातो अशी मान्यता आहे की सापांना अर्पण केलेली कोणतीही पूजा नागदेवापर्यंत पोहोचते म्हणूनच या प्रसंगी लोक नागदेवतेचे प्रतिनिधी म्हणून जिवंत सापाची पूजा करतात हिंदू धर्मात साप पूजनीय मानले जातात नागपंचमीची पूजा मुहूर्त नागपंचमी शुक्रवार तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आहे नागपंचमी पूजा मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणपन्नास ते सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटे पर्यंत नागपंचमी आरंभ तिथी बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस दुपारी तीन वाजून चोवीस वाजता आरंभ नागपंचमी समाप्ती तिथी तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटे पर्यंत मित्रांनो आज आम्ही तुमास अशा राशी बद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी या वर्षीच्या नागपंचमी खूपच खास राहणार आहे तर चला मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी बद्दल त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ऍस्ट्रो मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका यामधील पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी घरातील ताण तणावामुळे तुम्ही चिडचिड कराल हे तणाव धडपडण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा विचित्र परिस्थिती सोडून इष्ट इस ठरेल आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि सर्वांसोबत चांगले प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वोपरीने प्रयत्न करतील प्रेमात तोडगांशी पडला तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगाम मनाला रिझविण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचं आहे तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील शुल्लक भांडण मिटून जाईल त्यामुळे कितीही पांडत झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका यामधील दुसरी भाग्यवान राशी आहे कन्या राशी आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल जे लोक करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकतो आज तुमच्या जोडीदार रिवाइंड बटन दाबणार आहे आणि तुमच्या सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान जागा होणार आहे यामधील तिसरी भाग्यवान राशी आहे तुळ राशी आज तुम्ही करमणुकीत रमाल क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि यात कौशल्य शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्यायोग्य होईल आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी चांगला काळ आहे क्रिएटिव स्वरूपाचा प्रकल्पावर काम करा आजच्या दिवशी खूप व्यस्त राहाल परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमचा जवळ वेळ असेल आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल यामधील चौथी भाग्यवान राशी आहे वृच्छिक राशी आपल्यासाठी काय चांगला आहे हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत आहे त्यामुळे ठामपणाने आणि धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा जे लोक आतापर्यंत पैशाचे विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत आहे अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रकडतील तुम्ही दुसऱ्यांसाठी बरेच काही कराल आणि स्वतःसाठी काहीच करत नाही असे आढळेल लव आज तुमच्या कुठल्या तरी गोष्टीचे डिमांड करू शकतो परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो कामाच्या जागी विरोधी होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणाने वावरा कर्मकंड होम हवन शुभ कार्याचे सोहळे घरीच करा वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वतंत्र हवं असतं पण आजचा दिवस एकमेकांच्या जळ राहण्याचा आहे असीम आनंद घेण्यास तयार पाचवी भाग्यवान राशी आहे, राशी आहे आहे कुंभ आपल्यासाठी काय हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे त्यामुळे ठामपणाने आणि धाडसी निर्णय घेऊन परिणामांना समोर जाण्याची तयारी ठेवा जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जवळच्या नातेवाईकांचे त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल पण त्याबरोबरच ते तुम्हाला आधार देतील काळजी घेतील प्रिय व्यक्तीने दुसवस केला तरी तुम्ही प्रेमाने वागा कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे तुमचा मूड दिवसभर चांगला राहील आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या का कामांना करण्यासाठी तुमचा जवळ वेळ असेल तुमचा किंवा तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत धन्यवाद